या श्रींच्या राज्यापायी आम्ही आमची भूमी दौलत प्रसंगी प्रसंगी प्राण देखील पळासतो. बोला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डीवायएसपी युवा दळवी साहेब आहेत आणि या योगानंद तुवेकर यांचे आई वडील ज्ञानेश्वर तुवेकर आणि इतर मान्यवर या सर्वांचं स्वागत करून आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाचं मी कार्यक्रम सुरू झाला आहे. ऑलरेडी शिवाजीच्या पुतळ्याचं इथं अनावरण झालेलं आहे. सरांच्या हस्ते शुभ हस्ते अनावरण झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला मी सरांचं स्वागत करतो. पुढे बघा सर एवढे पाय साहेब. छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. भाई जय शिवाजी जय भवानी. करून दाखवले शिवाजी महाराजांनी वाघ नखं त्याच्या पोटामध्ये खुपसले आणि तो प्रसंग पाहण्यासारखा एखाद्या नाटकामध्ये. आता तीन नाटक आहेत कदाचित आपण पाहू शकता पुन्हा एकदा. तिथे खुपसल्यानंतर तो तोबा तोबा म्हणून जेव्हा अफजल खान ओरडला तेव्हा त्याचा जो अंगरक्षक आहे सय्यद पंडा त्याच्या लक्षात आलं काहीतरी गडबड झाली आहे म्हणून त्याने शिवाजी महाराजांवर वार करण्यासाठी तलवार काढली. त्याचा तो तलवारीचा हात जो होता सय्यद पंडाचा तो शिवाजी महाराजांचा जो अंगरक्षक होता जीवा महाले त्याने वरच्यावर कापून टाकला त्याला कळत सुद्धा नाही आणि मग दोघेही शिताफीने तिथून पळालेले आहेत. मित्र अशा प्रकारचा हा जो इतिहास आहे हा शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचला पाहिजे ऐकला पाहिजे समजून घेतला पाहिजे. शाहिस्तेखाना सारख्याला त्याने पराभूत केलं. शाहिस्तेखान कोण होता इतिहासामध्ये दोन तीनच ओळीमध्ये त्याचं वर्णन येतं. आपण ऐकले असतील काही राष्ट्रांची नावं टर्की इराण इराक हा जो भाग आहे या भागातला तो एक प्रिन्स म्हणजे राजदूत होता राजपुत्र होता तो आणि या राजपुत्राला शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी जेव्हा तो पुण्यामध्ये आला आणि लाल किल्ल्यामध्ये थांबला होता तेव्हा काही निवडक पावळे घेऊन शिवाजी महाराजांनी त्याच्यावर रात्रीच्या वेळी हल्ला केला पुण्यामध्ये आणि तो कसा बसा निसटला. उडी टाकत असताना शिवाजी महाराजांनी जो वार केला त्याच्यात त्याची तीन बोट तुटली असा इतिहास सांगतो. आणि तो जो पळून गेला शाहिस्ते खान त्याचं नाव नंतर कोणीच ऐकलं नाही. अशा प्रकारचे प्रसंग शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आलेले आपल्याला दिसतात आणि याच्यातून त्याने काय केलं तर त्याने आपल्या बरोबर असणारे सगळे मावळे जे आहेत सगळे तरुण आहेत जे जीवावर उदार होऊन लढत होते यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण केली त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण केली ईर्ष्या निर्माण केली आणि म्हणून पुढे आपल्याला दिसतं की शिवाजी महाराज हे आपल्या देशातले पहिले असे राजे की त्यांचा 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक सुद्धा झालेला आहे. मित्र हो अशा पद्धतीचा हे जे महाराज आहेत हे आपल्या इतिहासामध्ये घडले. आपण त्यांचा इतिहास वाचतो आपण हा इतिहास समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये एखादा पॅरेग्राफ त्यांच्यासाठी असतो. आमचा असा प्रयत्न आहे की शिवाजी महाराजांवर प्रत्येक
मध्ये प्रत्येक स्टँडर्ड मध्ये स्वतंत्र धडा असावा. कारण परदेशामध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु अशा प्रकारचे पुस्तकं आणि धडे हे पोस्ट ग्रॅज्युएशनला म्हणजे पदवी उपरांतच्या अभ्यासक्रमासाठी त्यांनी निवडलेले आहेत आणि आपल्या देशामध्ये मात्र कुठेतरी हे दुर्लक्ष झालेलं दिसतं. आणि म्हणून शिवराजांचं चरित्र आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. जयंती असा आज तुयेकर फॅमिलीन हांगा छत्रपती शिवाजी महाराजाची मूर्ती आपल्या घरान बसयली. हे मूर्ती बसोवपाचे एक त्यांची भावना एकूच असा की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाक देवाप्रमाणे मानतात. त्यांचे कार्य असा त्यांच्यानी एक हिंदुत्व राखून त्यांच्यानी एक धर्माचे प्रोटेक्शन दिला. त्यांना लावून त्याने हांगा एक मूर्ती स्थापन केल्या. हांव अशें मागता ज्यांच्या कडेन घरान जागो आसा त्यांच्यानी प्रत्येक घरांनी अशी मुर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती लावपाची आनी एक एक वातावरण तयार करपाक जाय की आम्ही अन्याया विरुद्ध झगडटले. आम्ही अन्यायाक सहन करपाचे ना. आनी म्हाका तुयेकर फॅमिलीन हांगा आफयलो आनी माझ्या हस्ते येदी व्हडली मुर्ती त्यांच्या आपल्या घरान लायली आनी त्यांनी म्हाका हांगा तेजे अनावरण केले, पूजा केली छत्रपती शिवाजी महाराजांची. म्हाका खूप उमेद असा आणि म्हाका इतली सौभाग्य दिल्याबद्दल सगळे तुयेकर नायक फॅमिलीचे उपकार मानता. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजचे गुण आम्ही आत्मसात करपाक जाय. त्यांचे कसे कार्य करताले, कसे ते अन्याय विरुद्ध झगडटाले हे आम्ही आत्मसात करपाक जाय. आम्ही कोणाकूच काही युक्ती पासून यूज करून आम्ही जे दुसरे लोक आमकां डिस्टर्ब करता डायरेक्ट केन्ना केन्ना आमी आक्रमण करना. आमी ते शिवाजी महाराज आपली युक्ती पासून यूज करतालो त्या प्रमाणे आमी आमचे कार्य करपा जाय. आमी आमकां गोंयान शांती राखपाक जाय आनी आमी आमचे हे श्रद्धा हे प्रेम छत्रपती शिवाजी महाराजचे प्रेम आसा तो तुमी हांगा उक्तायला हे पळोवन म्हाका खूब आनंद झालो. आनी आय एम व्हेरी हॅपी. आनी आमच्या कडल्यान गोवा पुलिसा कडल्यान केन्नाय कितें अपेक्षा आसा, कितें तुमकां दिसता की आमी खंय लक्ष घालपाक जाय ते आमी सदांच आमचे म्हज्या हांव पेंड्यात म्हज्या ऑफिसाचो STPO पेंडे म्हूण काम करता. केन्ना आमचे कडेन येवपाचे आनी आमचेर एक विश्वास दवरपाचो. आनी आमी तुमच्या जी अपेक्षा आसा ती 100% तुमच्या अपेक्षाच्या प्रमाणे आमी काम करतले हे सांगून हांव दोन उतरां सोपयतां.